नमस्कार, मी राधिका। मी बनवणार आहे हा साबुदाणा खिचडी। अगदी सोपी पद्धत आहे आणि ही खिचडी मोकळी सळसळ होते, कुठे पण चिकट होत नाही, चिटकत नाही। खिचडी एकदम दाणेदार खिचडी होते। ही खिचडी दाणेदार होण्यासाठी मी काय वापरलं त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असतान तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर आपण बनवूया साबुदाणा खिचडी। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये थोडंसं तूप टाकते। तूप गरम झालं की यामध्ये बटाटे टाकून देऊत। मी इथे दोन बटाटे कापून घेतलेला आहे, मीडियम साईजचे बटाटे आहेत, छोटे छोटे कापून घेतले। आता हे आपण टाकून देऊ। हे बटाटे आपल्याला चांगले परतून घ्यायचे तुपामध्ये। तुम्ही जर तूप खात नसतान तर तुम्ही उपासाचं तेल पण घेऊ शकता, हे शेंगदाण्याचं तेल पण वापरू शकतात। या बटाट्यावरती मी आता झाकण ठेवते। आपल्याला हे बटाटे चांगले शिजून घ्यायचे वाफेवरती, अगदी कमी गॅस करून। 2 ते 3 मिनटं झालेलं आहे, मी झाकण काढून घेते। आणि एकदा हे बटाटे आपल्याला हलवून घ्यायचे। आता इथे बटाटे थोडेसे आपले शिजलेले आहे, पूर्ण शिजलेले नाही। आता यामध्येच मी हिरवी मिरची बारीक करून ठेवलेली आहे, ती टाकून देते। 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहे इथं। ही सुद्धा आपल्याला एकदा चांगली परतून घ्यायची, बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायची। अगदी कमी गॅसवरतीच करायचं हे सगळं। मी इथे दुसरं काही टाकणार नाही, मी इथे जिरे मोहरी काही टाकणार नाही, कारण की आम्ही उपासाला जिरे मोहरी खात नाही, त्यामुळे मी इथे जिरे मोहरी टाकणार नाही। तुम्ही जर खात असतान तर तुम्ही टाकू शकतात। मिरची परतली कीच यामध्ये मी साबुदाणा टाकून देते। मी हा 250 ग्रॅम साबुदाणा आहे, मी रात्रीच भिजून ठेवलेला आहे हा साबुदाणा। साबुदाणा रात्रीच भिजून ठेवला की चांगला भिजतो, त्यामुळे रात्रीच भिजायला टाकायचं साबुदाणा। यावरूनच मी शेंगदाण्याचं कूट टाकून देते। याच्यावरूनच चवीनुसार मीठ टाकायचं, जे उपासाला आपण मीठ खातो ते उपासाचं मीठ टाकून द्यायचं। आता हे एकदा चांगलं हलवून घेऊ, खालीवर करू, एक मिक्स करून घेऊ। खिचडी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे ही, मोकळी सळसळ खिचडी होती, चिटकत नाही, काही नाही ही खिचडी। खिचडी बनवताना अगदी कमी गॅस ठेवायचा, जास्त फुल गॅस कधी करायचं नाही। फुल गॅस केल्यावरती खिचडी ही आपली चिकट होते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता यावरतीच मी झाकण ठेवून देते। 4 ते 5 मिनटं झाकण ठेवायचं अगदी कमी गॅस करून। 3 ते 4 मिनटं झालेलं आहे। आता ही खिचडी ना एकदा आपण हलवून बघू। तुम्ही बघू शकता आपली खिचडी इथं चिटकलेली नाही, काही नाही, एकदम मऊ, एकदम मोकळी सळसळ झालेली आहे। अजून ही शिजलेली नाही पूर्णपणे। कढाई जर पातळ बुडाची असेल तर खिचडी खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे अधूनमधून एकदा दोनदा हलवून बघायची खिचडीला। आता ही शिजलेली नाही अजून पूर्णपणे। आता याच्यावरती मी अजून एकदा 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून देते। 2 ते 3 मिनटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता आपली खिचडी आता इथे शिजलेली आहे पूर्णपणे।
आणि चांगली गोष्ट ही आहे की ही खिचडी कुठे पण आपली चिटकलेली नाही, मोकळी सळसळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. असं होतं ना की खिचडी बनवताना खिचडी चिटकती किंवा चिकट होते, अशी दाणेदार खिचडी होत नाही. ही खिचडी एकदम मऊसूत झालेली आहे आणि एकदम मोकळी सूत झालेली आहे, कुठे पण ही खिचडी आपली चिटकलेली नाही, तुम्ही बघू शकता. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या पद्धतीने एकदा खिचडी नक्की बनवून बघा. कशीच खिचडी तुमची चिटकणार नाही, चिकट होणार नाही खिचडी. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत याच चॅनलवरती. तोपर्यंत बाय बाय.